नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूबच्या माध्यमातून कंटिन्यू रोज ज्या नवनवीन जाहिराती पब्लिश होतात, ज्या जाहिरातीचं जे नोटिफिकेशन आहे ते आउट होतं, डिक्लेअर होतं, त्या जाहिरातीबद्दलची पूर्ण माहिती ही तुम्हाला बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरनं वारंवार देण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो। आणि मित्रांनो, आज असाच एक व्हिडिओ जो कृषी विभागाच्या अंतर्गत ज्या कृषी सहाय्यकाच्या ज्या पदांची जी भरती होणार आहे, तो कुठल्या कुठल्या विभागामध्ये ती किती किती जागा आहेत आणि नेमकं याचं क्वालिफिकेशन काय आहे याच्याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिअर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन येणाऱ्या ज्या जाहिराती आहे त्याची पूर्ण माहिती तुमच्यापर्यंत यायला तुम्हाला सोपं होईल आणि तुम्हाला त्याची मदत होईल। मित्रांनो, बघा, कृषी विभागाअंतर्गत कृषी सहाय्यक गट क, कृषी सहाय्यक गट क या पदांच्या 759 जागांसाठी भरती आहे तब्बल। मग आता याचं पद जे असणार आहे ते कुठलं आहे, तर कृषी सहाय्यक गट क। पदांचा तपशील बघूया की कुठल्या कुठल्या विभागामध्ये किती किती ते पद आहेत, किती किती जागा किती भरती होणार आहे। औरंगाबाद 69 जागा मित्रांनो आहेत, इतक्या पदांची भरती होणार आहे। पुणे विभाग 112, ठाणे 79, नाशिक 96 म्हणजे 96, कोल्हापूर 82, नागपूर 113, अमरावती विभाग 109 आणि लातूर 99, इतक्या सगळ्या मिळून या 759 जागांची ही भरती आहे मित्रांनो। आता याला क्वालिफिकेशन काय लागणार आहे, फ्रेश ऍग्री डिप्लोमा असणारा ऍग्री ग्रॅज्युएट याला अप्लाय करू शकतो का, तर नाही। मग याचं क्वालिफिकेशन काय आहे तेही आपण बघूया। शैक्षणिक पात्रता बघा मित्रांनो याच्यात काय आहे, याच्यामध्ये जी शैक्षणिक पात्रता आहे ती शैक्षणिक पात्रता मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या, नीट समजून घ्या, महाराष्ट्र शासनाच्या कृषी आयुक्तालयाच्या कार्यालयात म्हणजे त्या ऑफिसमध्ये कृषी सहाय्यक गट क या पदावर दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी 5 वर्ष नियमित सेवा केलेल्या व्यक्ती अर्ज करण्यास पात्र असतील। तुमच्या लक्षात आलंय की कृषी आयुक्तालयाच्या कार्यालयात कृषी सहाय्यक गट क या पदावर 1 जानेवारी 2023 पर्यंत 5 वर्ष त्याची त्या पदावर कंप्लीट झालेली असली पाहिजे, तर आणि तरच तो या पदासाठी पात्र असेल। परीक्षा फीस मित्रांनो याची 650 रुपये आहे। पगार 35,400 ते 1,12,400 रुपये इतका पगार असणार आहे। नोकरीचं ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र। यानंतर मित्रांनो आता याचा अभ्यासक्रम कसा असणार आहे, म्हणजे परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तो कसा असणार आहे ते आपण बघूया आणि निवडीचे निकष काय असणार आहे। तर मित्रांनो याच्यामध्ये दिनांक 28 नोव्हेंबर 2018 अन्वये विहित करण्यात आल्यानुसार 2 पेपर मित्रांनो हे असणार आहेत। पहिला पेपर असणार आहे सामान्य विषय पेपर 1 आणि दुसरा जो कृषी विभागाशी रिलेटेड आहे, कृषी विभागाचे जे विषय आहेत तो पेपर 2। आता मित्रांनो याच्यामध्ये प्रत्येक पेपरसाठी ही ऑब्जेक्टिव्ह पेपर असणार आहे, म्हणजे ही ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असणार आहे, ज्याला वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे हे प्रश्न असणार आहे। ते प्रश्न असतील 100 आणि तितकेच गुण, म्हणजे 100 प्रश्न आणि 100 गुण असा हा त्याचं स्वरूप असणार आहे।
आणि याला सॉल्व करायला 90 मिनिटाचा कालावधी असणार आहे. 90 मिनिट, आता 90 मिनिट म्हणजे 1.5 तास असा कालावधी मित्रांनो असणार आहे. निवडीचे निकष कशा पद्धतीचे असतील, तर निवडीचे निकष मित्रांनो कृषी पर्यवेक्षक गट क या संवर्गातील पदावरील मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे करावयाच्या नियुक्त्या या सदरच्या परीक्षेच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे निवड करण्यात येईल. परीक्षेद्वारे निवडीसाठी आवश्यक किमान गुण व परीक्षेमध्ये उमेदवारांना समान गुण मिळाल्यास गुणवत्ता यादीतील प्राधान्यक्रम शासन निर्णय शासन प्रशासन विभाग या निर्णयातील तरतुदीनुसार ते करण्यात येईल. व्यवस्थित आधी नोटिफिकेशन वाचून घ्यायचं. ती जाहिरात वेगवेगळ्या विभागाच्या वेगवेगळ्या जाहिराती आहेत, त्या वेबसाईटला तुम्हाला सगळ्या मिळतील. त्या व्यवस्थित वाचून घ्या. बोर्डेज करिअर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा त्या बघायला तुम्हाला मिळतील. आणि याची जी अर्ज करण्याची पद्धत आहे मित्रांनो, ती ऑनलाईन अर्ज करायची आहे. अर्ज सुरू होण्याची तारीख आहे 14 जानेवारी 2023, म्हणजे आजपासून याचं ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू झालेलं आहे. आणि शेवटची तारीख आहे 28 जानेवारी 2023. आणि याच्यामध्ये या वेबसाईटला तुम्हाला जाऊन हे सगळं बघायला मिळेल. www.krushi.maharashtra.government.in या अधिकृत वेबसाईट वर जाऊन तुम्ही याला अप्लाय करू शकता. बाकी जर याच्याशी रिलेटेड काही अपडेट असतील तर नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू. काही या जाहिरातीच्या संदर्भातले काही डाऊट असतील तर डिस्क्रिप्शन आपल्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कमेंट त्याचे करू शकता. आणि मित्रांनो, जास्तीत जास्त उमेदवारापर्यंत जे या पदासाठी पात्र आहेत यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. बोर्डेज करिअर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा. चला इथेच थांबतो. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.